मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट भरती मी आज तुम्हाला राज्याचा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, आम्ही वेगवेगळ्या विभागाची 1.5 लाख विद्यार्थिनींची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या 1.5 लाखामध्ये आम्ही पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या तर्फे ते भरतोय. तुम्ही म्हणताय ती जाहिरात कशी सुटती, कॉन्ट्रॅक्ट बेसवर मीच मागच्या सरकारमध्ये असताना त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी एक सही केलेली आहे फाईलवर. प्रश्न काय केव्हा आला की त्या करोनाच्या काळामध्ये MPSC आणि हे बाकीचे सगळ्या परीक्षा थांबल्या आणि काही काही ठिकाणी भरती झाली. समजा आज 1 तारीख आहे, कालच्या 30 तारखेला महाराष्ट्रातले 50 डॉक्टर रिटायर झाले. तिथं पेशंट लोकांना 1 तारखेला सांगायचं आहे ते डॉक्टर रिटायर झाले, आता 6 महिन्यात भरती होईल, त्यावेळेस आम्ही तुला तिथं डॉक्टर देऊ. तात्पुरती भरती ती तेवढ्यापुरती केली जाणार आहे, रेग्युलर भरती झाल्यावर त्याला काढून टाकलं जाणार कारण तो कॉन्ट्रॅक्टचाच आहे. हे कुणीही समजून घेत नाही. नुसतं आता काल पण आत्ता सांगितलं की उद्या कोल्हापूरला मोर्चा निघाला. अरे मोर्चा काढायला काय लागते, मी पण आत्ता 12 महिन्यात मोर्चा काढला तर 10,000 मोर्चा काढेल, पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तर समजून घ्या. उद्याच्याला वेगवेगळ्या पोस्ट असतात त्या भरायच्या म्हटलं. आता MPSC चे किती, आता आमचा अध्यक्ष कालच माझ्या रात्री मुख्यमंत्री मी आणि उपमुख्यमंत्री बसलो होतो MPSC चे अध्यक्ष निवडीच्या संदर्भात, पण लवकर तो सिलेक्शन करायचं आहे आणि बाकीचे पण MPSC चे मेंबर जागा भरण्याच्याबद्दल, जागा भरण्याच्या करता आम्ही स्वतः प्रयत्न करतो. आजगावकरांना पण माहिती आहे, मागं आमच्या मीच त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस भरती करत असताना शिक्षण विभागातल्याच काही महाभागांनी पेपर फोडले, काय काय पदव्याप केले माहिती आहे, कोणाकोणाला कसं पास केलं, त्याची इन्क्वायरी झाली, त्याच्यामध्ये काय अधिकाऱ्यांना अटक झाली वगैरे वगैरे वगैरे. शेवटी माणसं आहोत आपण. आम्ही आता वेगवेगळी भरती करताना ती पारदर्शक व्हावी ही आमची पण भावना आहे. मागं पण आम्ही वेळोवेळी SSC DED ची भरती करताना मेरिट त्यांचं पर्सेंटेज लावून भरती त्या ठिकाणी करायचो, कुठेही तक्रारी यायच्या नाही. SC असेल, ST असेल, ओपन असेल, ह्या प्रकारची भरती त्या बाबतीमध्ये व्हायची. परंतु आता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि बऱ्याचशा ठिकाणी जागा रिक्त राहतात आणि मग त्या जागा रिक्त राहिल्या तर लोकांना सांगून चालत नाही की भरती चालू आहे. पोलिसांची पण भरती आज केली ना तर ॲक्च्युली पोलीस कामावर यायला 1 वर्ष लागतं कारण त्याचा ट्रेनिंगचा काळ जातो. ट्रेनिंग तर द्यावंच लागतं, त्याला कळलं तर पाहिजे कायदे काय आहेत, कसं पद्धतीचं आहे वगैरे वगैरे. आणि परवा का काल दीपक केसरकर पण कुठंतरी बोलले की आम्ही 30,000 भरती आत्ता काय, तुम्ही म्हणाल मग आत्ता रिटायर शिक्षक घ्यायला लागले. काही विषयाच्या बद्दल शाळांच्या मध्ये शिक्षक भरायला, शिक्षक शिकवायला नाही म्हणून नवीन भरती होईपर्यंत बाबा तो तर पेन्शन ऑलरेडी घेतोच आहे रिटायर झालेला, तुम्ही थोडे दिवस तिथं काम करा. रेग्युलर रिटायर रेग्युलर भरती झालेला माणूस आला की त्याला आपण काढून टाकून तिथं त्या विषयाचा माणूस देऊ. आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगू शकत नाही की बाबा शिक्षकच नाही आणि म्हणून तुला शिकवायला त्या त्या सब्जेक्टला कुणी त्या नाही आहे, असंही करून त्या बाबतीमध्ये चालत नाही. आणि आता एवढी तफावत होत चाललेली आहे, राईट टू एज्युकेशन कायदा आपण आणला त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेमध्ये फुकट शिक्षण 8वीपर्यंत दिलं पाहिजे, त्याकरता करोडो रुपये आपण खर्च करतोय. आज इतका मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे अर्थ मंत्रालय, सगळ्यात जास्त खर्च आम्ही शिक्षणावर करतोय. मधी असंच आम्ही बसलो होतो आणि त्याच्यातनं माझ्याच पुणे जिल्ह्यामध्ये काही शाळा काही कंपन्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अतिशय उत्तम केल्या, ते म्हणले शाळा जिल्हा परिषदेचेच राहू द्या, आम्ही खोल्या